आजच्या व्हिडिओमध्ये आपण मऊ जाळीदार इडली ढोसा बनवण्यासाठी परफेक्ट पीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अशा पद्धतीने पीठ बनवले तर इडली ढोसा खूप स्पंजी आणि सॉफ्ट बनतोच व टेस्टीही लागतो. त्यासाठी मी जुने तांदूळ घेतलेले आहेत. एकच वाटी घ्यायची आहे व सर्व साहित्य त्यानेच मोजायचे आहे. आपण 3 वाटी तांदूळ घेणार आहोत व 1 वाटी सफेद उडदाची डाळ घेणार आहोत. इडली ढोशासाठी हे प्रमाण अचूक आहे. तांदूळ व डाळ साफ करून घेतले आहे. पाणी टाकून 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळामध्ये पाणी स्वच्छ दिसले पाहिजे म्हणजे इडली ढोसा छान सफेद बनतील. 5 वेळा आपण तांदूळ स्वच्छ धुतले आहेत. यामध्ये आपण पाणी टाकूया. पाण्याचे प्रमाण योग्य पाहिजे. तांदूळाच्या वरती 1 इंचापर्यंत पाणी आले पाहिजे. जास्तही नको व कमीही नको. 5 ते 6 तास तांदूळ व डाळ भिजत ठेवूया. 5 तास झालेले आहेत. यामध्ये आपण 1 वाटी शिळा भात टाकणार आहोत. तुम्ही भाताऐवजी पोहे सुद्धा 1 वाटी टाकू शकता. जर पोहे टाकणार असाल तर तांदूळ वाटण्या अगोदर 10 मिनिटं अगोदरच 1 वाटी पोहे धुवून टाका म्हणजे पोहे सुद्धा छानपैकी भिजतील. मिक्सरमध्ये तांदूळ व डाळ व थोडे पाणी घेऊन बारीक वाटून घेणार आहोत. अर्धे अर्धे डाळ आणि तांदूळ घेऊन मी वाटणार आहे. असे 2 वेळा आपले हे तांदूळ वाटून होतील. अशा पद्धतीने एकदम बारीक पीठ बनवायचे आहे. एका टोपामध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊया. उरलेले तांदूळ व डाळ सुद्धा आपण वाटून घेऊया. आपण 2 भागांमध्ये तांदूळ व डाळ वाटलेले आहेत. हे सर्व आपण एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. गरम जागेवर हे रात्रभर झाकून ठेवणार आहोत. जर थंडी असेल तर ह्या मिश्रणाचा टोप जाड टॉवेलने झाकून ठेवायचा आहे किंवा किचनच्या खाली सुद्धा गरम जागा असते तिथे सुद्धा ठेवू शकता. ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये सुद्धा ठेवू शकता. आमच्या इथे थंडी आहे त्यामुळे मी ही ओव्हनमध्ये ठेवणार आहे. रात्रभर आपण ओव्हनमध्ये हा टोप झाकून ठेवला होता आणि आता सकाळी छानपैकी आपले हे पीठ डबल झाले आहे. अशा पद्धतीचे पीठ तयार असेल तर इडली डोसे छान स्पंजी सॉफ्ट बनतात. पीठ जास्त वेळ ठेवले तर त्याला आंबटपणा येतो. आपण हे पीठ मिक्स करूया. हे सर्व पीठ मी वापरणार आहे त्यामुळे सर्व पीठामध्ये मी चवीनुसार मीठ मिक्स करणार आहे. एक पॅन गरम झाल्यावर 1/2 चमचा तेल टाकून सगळीकडे पसरून घ्यायचं आहे व 1 चमचा डोश्याचे पीठ पसरून घ्यायचे आहे. गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे. पीठ पसरले की 1/2 मिनिट झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर थोडेसे तेल बाजूने सोडूया. डोसा पलटून घेऊया. अशा पद्धतीने सर्व डोसे बनवून घेऊया. तयार आहे आपले मऊ जाळीदार आणि चविष्ट डोसे. तुम्ही इडली पिठापासून कोणते पदार्थ बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फ्रेंड्स आणि नातेवाईकांना शेअर करा व चॅनेलला सपोर्ट करा. धन्यवाद.